कोल्हापूर उत्तरमधून मधुरमहाराजांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील भाऊ कार्यकर्त्यांनी संवाद साधताना पाटलांना अश्रू अनावर, आज निर्णय घेणार. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली माझी ताकद असती. काँग्रेसनं अधिकृत उमेदवार मागे घेतल्यानंतर सतेज पाटलांना राग अनावर, शाहू महाराजांनी फसवणूक केल्याचा आरोप. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद. 2019 उद्धव ठाकरेंसमोर मोदींनी सांगितलेल्या पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होतील त्यावेळी आक्षेप का नाही घेतला, फक्त स्वार्थासाठी खुर्चीसाठी खालपर्यंत गेला. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. भाजपचा मुख्यमंत्री होणार असं म्हणणारे महाराष्ट्रद्रोही आदित्य ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर हल्ला बोल. एकनाथ शिंदेच्या सभांचा आजपासून धडाका. सातारा, पाटण, हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये आज शिंदेच्या सभा. उद्धव ठाकरेंची तोफ आजपासून धडाडणार. दुपारी 12:30 कोल्हापूरच्या आदमपुरात तर रत्नागिरीत संध्याकाळी 6:00 सभा. सदा सरवणकरांची माहीममधून माघार नाहीच, राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर भूमिका स्पष्ट. माहीम विधानसभेत मनसेच्या अमित ठाकरे आणि ठाकरे गटाच्या महेश सावंतांसोबत सरवणकरांचा सामना. धुळ्यातील सांगवी परिसरात कारमधून 70 लाखांची रोकड जप्त. मध्य प्रदेशातून शिरपूरकडे येणाऱ्या कारमधून रोकड ताब्यात. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात लसणाची आवक घटल्यानं लसणाचा दरामध्ये वाढ. तर किरकोळ बाजारात लसणाची 400 रुपयांवरून अधिक दरानं विक्री. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच, दिवाळीनंतर अधिक हवेचा दर्जा खालावला.